हायवे वाहतूक पोलीस देणार गावोगावी जाऊन वाहतुकीचे धडे, काही ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचं देखील आयोजन। हायवे वाहतूक पोलीस मदत केंद्र केडगाव तर्फे 32वा रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने नगर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये नागरिकांना वाहतुकीचे नियम तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांची कारणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। या अभियानाची सुरुवात नगर तालुक्यातील अकोणेर येथून करण्यात आली आहे। येथील इंडियन ऑइल डेपो येथे केडगाव पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी तसेच नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल डेपोमधील वाहन चालकांच्या वाहतुकीचे नियम त्याचबरोबर अपघाताचे कारणे वेग मर्यादा याबाबत वाहन चालकांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात आलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी बोलत होते। सदरचे अभियान अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य भूषण कुमार उपाध्य, पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे विभागाचे संजय जाधव, पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत येत असल्याची माहिती गिरी यांनी यावेळी दिली। यावेळी पाहुणे म्हणून उद्घाटक म्हणून वरिष्ठ डिपो प्रबंधक श्री आर नीलकंठ, मुख्य प्रबंधक परियोजना शशांक जाधव, श्री प्रसाद गावडे यांच्यासह डेपोतील वाहन चालक, केडगाव मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 32वा रस्ता सुरक्षा सप्ताह महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। यापूर्वी सप्ताह साजरा केला जायचा, यावर्षीपासून हा एक पूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाणार आहे। त्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन लोकांना वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करणार आहोत। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी अकोळनेर या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यामध्ये ऑइल डेपोचतील जे चालक आहेत त्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। हे जे अभियान आहे ते अभियान 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान पूर्ण महिनाभर राबवले जाणार आहे। यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे। त्यामध्ये आरोग्य शिबिर व विविध लोकांना प्रबोधन करणे या पद्धतीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे। हे जे अभियान आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे विभाग श्री संजय जाधव सर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक मोको केंद्राने एक चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे। त्या चित्ररथातून फ्लेक्सद्वारे वाहतुकीच्या नियमासंदर्भात तसेच वाहतूक अपघात झालेल्या वाहनांची चित्र लावण्यात आले, जेणेकरून त्याचा इफेक्ट हा लोकांच्या मनावरती चांगल्या पद्धतीने होईल। आणि हा जो चित्ररथ आहे तो महामार्ग लगतच्या गावांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे। संपूर्ण महिनाभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। त्यामध्ये शासकीय विभागाचे विविध शासकीय विभागांची मदत घेऊन हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत। प्रतिनिधी अन्सार शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।